1803 पर्यंत होळकरी राज्य सोडले तर इंग्रजांनी जवळपास देश आपल्या नियंत्रणाखाली आणला होता। यशवंतरावांच्या अपेक्षेप्रमाणेच आता यशवंतरावांवर तहासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली होती। यशवंतरावांशी युद्ध करण्याची अजून तरी त्यांची मानसिकता बनलेली नव्हती। होळकरांचे लष्करी सामर्थ्य पूर्वीपेक्षा वाढलेले आहे याचे इंग्रजांनाही चांगलीच माहिती होती। होळकर बदत नाहीत हे पाहिल्यावर इंग्रजांनी मग यशवंतरावांना मैत्रीचा तह करण्याचे सुचवून बघितले। या तहानुसार इंग्रज होळकरांचे सार्वभौमत्व मान्य करत त्यांच्या प्रांतात हस्तक्षेप करणार नव्हते, आक्रमण करणार नव्हते व त्या बदल्यात यशवंतरावांनी इंग्रजांशी व त्यांच्या मंडलिकांशी युद्ध करायचे नव्हते। पण हा सर्व देखावा आहे, हे कधीतरी संधी मिळताच हे इंग्रज उलटणार याची जाणीव असल्याने यशवंतरावांनी इंग्रजांना तहासाठी उलट्या मागण्या पाठवल्या आणि त्या मागण्या अशा होत्या। नंबर एक, इंग्रजांनी बुंदेलखंड व दोआबातील होळकरांच्या सर्व महालांचा ताबा यशवंतरावांना द्यायचा। नंबर दोन, रजपूत व अन्य सर्व राजवाड्यांकडून चौथाई वसूल करण्याचा अधिकार यशवंतरावांना द्यायचा। मैत्रीच्या तहासाठी या मागण्या पाहून इंग्रज चक्क हबकलेच। या मागण्या मान्य केल्या तर इंग्रजांचे वर्चस्व आपसूक घटत होते। इंग्रज अधिकारी जनरल लेकने या मागण्या धुडकावून लावल्या। यशवंतरावांनाही तेच अपेक्षित होते। पुढे 4 मार्च 1804 रोजी यशवंतरावांनी जनरल लेकला लिहिलेल्या पत्रात म्हटले, माझा देश आणि माझी संपत्ती माझ्या घोड्याच्या खोगिरावर आहे। ज्याही दिशेला माझ्या पराक्रमी सैनिकांचे घोडे वळतील त्या दिशेचा सर्व देश आम्ही जिंकून घेऊ। जर तुम्ही शहाणे आणि विचारी असाल तर माझे प्रतिनिधी सांगतील त्या विषयांचा आधी फडशा पाडाल। जनरल लेकला असे सुनावणारा भारतात अजून तरी कोणी भेटलेला नव्हता। जनरल लेकने 22 मार्च 1804 रोजी वेलसलीला पत्र लिहून यशवंतरावांविरुद्ध युद्ध करण्याची काकुळतीने परवानगी मागितली। या पत्रात जनरल लेक काय म्हणतो हे वाचण्यासारखे आहे। हे पत्र यशवंतरावांच्या कट्टर शत्रूने लिहिलेले आहे, त्यामुळे त्यात त्याने स्वाभाविकपणे यशवंतरावांना शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे। या पत्रातल्या शत्रूंच्या शिव्या या पारितोषकाप्रमाणेच घ्यायला पाहिजेत। या पत्रात लेक म्हणतो, जर होळकरला आत्ताच नष्ट केले नाही तर पावसाळ्यानंतर तो कमालीचा उपद्रवी ठरेल। या राक्षसाने मला जेवढे अस्वस्थ केले आहे तसे कधीही कोणी केले नसेल। हा माणूस इंग्रजांचा सर्वात घातक शत्रू आहे यात शंका बाळगू नये। अशा दरडेखोराचे कौतुक करताना मला संकोच वाटतो आहे। तो स्वतः माझ्यावर चालून येणार नाही, पण असेच दडपण वाढत राहील आणि जर मी त्याच्यावर चालून गेलो तर तो हुलकावण्यात येत सरळ आपल्याच प्रदेशात घुसून वाटेत आडवे येईल, ते उद्ध्वस्त करत पुढे जाईल। यशवंतरावांची केवढी धास्ती इंग्रजांना होती हे या पत्रावरून लक्षात येते। वेलसली स्वतः पराक्रमी सेनानी खरा, त्यानेच शिंदे भोसलेंना असंही आडगावच्या युद्धात धूळ चारली होती, पण त्याने तरीही जनरल लेकला यशवंतरावांवर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही। जनरल लेक त्यामुळे हात चोळत बसण्यापलीकडे काय करू शकत होता? अर्थात तो अगदीच स्वस्थ बसला होता असेही नाही, त्याचे हेरखाते कार्यक्षम होतेच। त्याने यशवंतरावांच्या सैन्यातील कवायती कंपनीचे जेही इंग्रजी प्रमुख होते त्यांच्याशी संधान बांधायला सुरुवात केली होतीच। त्यांना फोडण्यासाठीही तो वाटेल तेवढे पैसे ओतायला तयार होता। यशवंतरावांची शक्ती कमी करणे हाच त्याचा हेतू होता। त्यात जनरल लेकच्या हाती यशवंतरावांची बाकी राजे राजवाड्यांना इंग्रजांविरुद्ध स्वतःसोबत एकत्र येण्यासाठीची आव्हाने करणारी पत्रे हाती लागली। 4 एप्रिल 1804 जनरल लेकने ही पत्रे ताबडतोब वेलसलीला पाठवली। यशवंतरावांनी बाकी राजे राजवाड्यांना निर्वाणीचा इशारा दिला की जर सारे राजवाडे यशवंतरावांना सामील झालात तर इंग्रजांचे भारतातील प्रस्थान उकडून फेकले जाईल। पत्रांतील मजकूर ही खरेच खूप दाहक होता। त्यात इंग्रजांमुळे सारी संस्थाने कशी खालसा होत आहेत आणि आता त्याला उखडले नाही तर हिंदुस्थानातील हिंदू धर्मच काय, तर इस्लाम ही उरणार नाही। तेव्हा सारे एकत्र या, माझा घोडा आघाडीला आहे आणि आपण सारे या शत्रूला समुद्रापार हाकलण्यास सक्षम आहोत, असा मजकूर असे। ही पत्रे वाचून आता वेलसलेचाही नाईलाज झाला। होळकरांशी युद्ध म्हणजे पराकोटीची हानी हे सूत्र त्याला माहीत होते, पण बाकी गप्प असलेले राजवाडे होळकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन स्वातंत्र्याच्या लालसेने त्याला सामील झाले तर निर्माण होणारा धोका फारच मोठा होता। तो धोका पत्करण्याची वेलसलीची तयारी नव्हती, त्यामुळे त्याने जनरल लेकला यशवंतरावांवर शिस्तबद्ध चढाई करण्याची परवानगी दिली। 16 एप्रिल 1804 रोजी वेलसलीने यशवंतराव होळकरांविरुद्ध युद्ध घोषित केले, पण सुरुवात यशवंतरावांनी केली। होळकर तयारीतच होते, ते किंबहुना या क्षणाची वाटच पाहत होते। बुंदेलखंडात कुसजवळ कर्नल फोसेटचा 8000 सैन्याचा तळ होता। आमिर खान त्याच परिसरात होता। युद्ध त्यांनी घोषित केले असले तरी पहिला आघात यशवंतरावांनीच केला। त्यांनी फोसेटच्या तळावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला। आपल्यासोबत आमिर खान व 5000 पेंडारी घेऊन त्यांनी फोसेटच्या तळावर अचानक धाड घातली आणि त्याच्या जवळपास 2 बटालियनची भीषण कत्तल केली।
कोसेट घाबरून जो पळत सुटला तो बेटवालाच जाऊन पोहोचला। त्याच्या अनेक तोफा आणि युद्धसामग्री या युद्धात यशवंतरावांच्या हाती लागली। ही लढाई 22 मे 1804 रोजी झाली। ही तर फक्त सलामी होती। इंग्रजांचे बलाढ्य लष्कर असेच पळत सुटणार होते। इंग्रजांचे सुरुवातीलाच नाक कापले गेलेले होते। दरम्यान शिंदे भोसलेंचा पराभव हा मुख्यत्वे घरबैद्यांमुळे झाला आहे तसे आपले होऊ नये यासाठी यशवंतराव दक्ष होतेच। त्यांच्या पदरी अनेक इंग्रजी सेनानी होते, त्यापैकी काही जनरल लेकला सामील आहेत अशी शंका त्यांना आली। नंतर तसे प्रत्यक्ष पुरावे मिळाल्यानंतर त्यांनी तडकाफडकी दोषी व संशयितांना अटक केली। दोषींना त्यांनी तात्काळ देहांत शासन केले। त्यात कॅप्टन विकार, टोड आणि रायन सारखे मातब्बर अधिकारीही होते। पुढे जवळपास 200 घरबैद्यांना फटके देऊन त्यांना हकलून दिले। इंग्रजांनी आपले सर्व सामर्थ्य या युद्धात पणाला लावायचे ठरवले होते। फोसेटच्या पराभवामुळे तर त्यांच्या गांभीर्यात अधिकच भर पडली होती। इंग्रजांचे भारतातील भवितव्य ठरवणारे हे युद्ध होते। त्यानुसार देशभरातून त्यांच्या सेना एकत्र होण्यासाठी होळकरी राज्याकडे वाटचाल करू लागल्या। जनरल जेझार्ड ले उत्तरेकडून निघाला तर वेलस्ली दक्षिणेकडून, कर्नल मरे गुजरातीकडून निघाला तर कर्नल मोन्सन जयपूरकडून। यशवंतरावांचे इंग्रजी सैन्याच्या हालचालीवर पूर्ण लक्ष होते। प्रसंग तसा बाका होता। इंग्रजांच्या बाजूने देशातील सारे राजवाडे होते, आधुनिक सैन्य व तोफांची रेलचेल होती, तर यशवंतराव पूर्ण एकाकी स्वबळावर या परकीय साम्राज्यवाद्यांशी झुंज द्यायला एकटे उभे ठाकलेले होते। ते तयारीत होते। गरुड जसा भक्षावर झडप घालायला घात लावून बसलेला असतो तसे तेही इंग्रजांवर आघात करायला सज्ज होते। मोन्सनची बलाढ्य फौज जयपूरवरून निघाली होती। येताना त्याने होळकरांचा टोंक आणि रामपुरा हा विभाग जिंकून घेतला। विभक्षित ठिकाणी त्याच्या व मरेच्या फौजेची गाठ पडणार होती। सर्व फौजा एकत्र येताच यशवंतरावांवर हल्ला करायची त्यांची योजना होती, पण ती योजना यशस्वी होऊ देतील ते यशवंतराव कसले? यशवंतरावांनी ते एकत्र येण्याआधीच मोन्सनला तोंड दाखवले आणि किरकोळ चकमक केली आणि सरळ माघार घेतली। मोन्सनला वाटले यशवंतराव घाबरला, त्याने यशवंतरावांचा पाठलाग सुरू केला। वाटेत अधूनमधून यशवंतराव त्याच्याशी किरकोळ चकमक करीत व पुन्हा पळत सुटत। मोन्सनने मुकंदरा घाटही ओलांडला। यशवंतराव सामोरे न येता त्याला पाठ दाखवत आपल्या प्रदेशातच घुसत राहिले। मोन्सनला आपण या नादात सापड्यात अडकत आहोत याचे भानच आले नाही। त्याला वाटले की यशवंतराव घाबरून पळत आहेत। मुकुंदऱ्यापासून 50 मैलावर असलेला हिंग्लिशगडही त्याने जिंकून घेतला। होळकरांनी तेथेही कसलाही प्रतिकार केला नाही। येथे एक वेगळीच गंमत झाली। ज्या दिशेने यशवंतराव चालले होते नेमक्या त्याच दिशेला मरेचा तळ होता, त्यामुळे मरेला वाटले की यशवंतराव आपल्यावरच चालून येत आहेत। मरे व मोन्सूनमधील दळणवळण यशवंतरावांनी पार तोडून टाकले होते, त्यामुळे मोन्सून यशवंतरावांच्या पाठीशी आहे हे त्याला समजलेच नाही। मरे अद्याप एकट्याने युद्ध करण्याच्या तयारीत नव्हता, तो अजून माघारी सरकत गेला। या पाठलागाच्या नादात मोन्सूनजवळ आता फार तर 2 दिवस पुरेल एवढा शिदा होता। आता तो यशवंतरावांच्या प्रदेशात होता। येथे शिदा मिळायची मारामार व्हायला लागली। आता युद्धाशिवाय व माग हटण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय उरला नाही। चंबल नदी ओलांडता येणे त्याला अशक्यप्राय होते। यशवंतरावही यवाना चंबल नदीजवळ येऊन पोहोचले। शेवटी नाईलाजाने न लढताच कॅप्टन लुकान या अधिकाऱ्याजवळ जड सामान देऊन परत वेगाने मुकंदरा खिंडीकडे माघारी वळायचे मोन्सनने ठरवले। खरे तर त्याला दुसरी दिशाही उरलेली नव्हती। बहरी ससाण्याने संधी मिळताच भक्षावर धाड घालावी तसे मोन्सन चंबलकाठावरून हलताच यशवंतरावांनी पूर्ण शक्तीनिशी लुकांच्या सैन्यावर हल्ला चढवला। हा हल्ला एवढा भीषण होता की लुकांचा एकही सैनिक वा बुणगा वाचला नाही। त्यात सर्वांना कापून काढले गेले। लुकांचे काय झाले हे समजले नाही, पण त्याचा मृत्यू बहुधा होळकरांच्या कैदेत झाला असावा असा अंदाज टोम्प हंबर्गसारखे पश्चात इतिहासकार व्यक्त करतात। लुकांजवळील जड तोफा व अन्य सामग्री यशवंतरावांच्या हाती लागली। आता स्थिती बदलली होती। आताच मोन्सन पळत सुटला तर शिकाऱ्यासारखे त्याच्या घोडदळासह यशवंतराव त्याच्या मागे लागले। यशवंतरावांचे पायदळ व तोफा मागून येत राहिल्या। 11 जुलै 1804 यशवंतरावांनी मुकुंदरा खिंडीजवळ मोन्सनला गाठले। त्यांनी मोन्सन व सर्व सैन्याला हत्यारे येथेच ठेवून आग्र्याला निघून जा असा आदेशच बजावला। मोन्सन तो आदेश पाळणे शक्य नव्हते, तो पळतच राहिला। त्यात यशवंतरावांचा तोफखाना व पायदळ जवळ येत आहे या वार्तेने त्याची हडेलहंबी उडाली होती। त्यात त्याच्याकडील शिदा संपला होता, उपासमार चालू होती। यशवंतरावांचे हल्ले परतवण्याचा प्रयत्न करत त्याचे पलायन सुरूच होते। त्यात कर्दन काळासारखा पावसाळा सुरू झाला। मोन्सनचे पलायन अजून कठीण झाले। गाळाच्या मातीच्या त्या मैदानी प्रदेशात चिखल एवढा झाला की रुतत रुतत पुढे सरकणे नशिबी आले, पण तरीही यशवंतरावांनी अजून निर्णायक हल्ला केला नाही। मोन्सनने कोट्याच्या राजाकडे
जालिम सिंगकडे एक रात्र मुक्काम केला। अनेक दिवसांनी त्याला व त्यांच्या सैन्याला पोटाला मिळाले। जालिम सिंगने दिलेल्या नावाच्या मदतीने त्याने दुधडी भरून वाहणारी चंबल नदी ओलांडली। आता तरी यशवंतराव पाटलाक थांबवतील अशी आशा त्याला होती, पण येथे गाठ जिद्दी यशवंतरावांशी होती। त्यांनी ही चंबल नदी ओलांडली। धीम्या गतीने पाटलाक सुरूच राहिला। मोन्सनला जमेल तेवढ्या वेगाने पुढे पळणे आले। चंबल नदीच्या परिसरातील रोंडरावत वाहणाऱ्या नाल्यांमुळे त्याची अजूनच फजिती झाली। त्या काळ्या मातीच्या चिखलात त्यांना आपल्या तोफा ओढता येईना झाल्यावर त्याला तेथेच सोडाव्या लागल्या। अनेक हत्ती व उंटही चिखलात रुतून बसू लागल्याने अनेकांना मागे सोडावे लागले। मागून येणारे यशवंतराव त्या तोफा आपल्या ताब्यात घेत पुढे सरकत राहिले। अशा प्रकोपी नैसर्गिक परिस्थितीत कसे लढावे हे त्यांना चांगलेच ठाऊक होते। मोन्सनच्या मदतीला आता मरे काय वा वेलसली काय येणे शक्यच नव्हते। सर्वांमधील दळणवळण आता पार तुटले होते। सर्व इंग्रजी सैन्यांची पराकोटीची कोंडी करून टाकली गेली होती। 23 जुलैला मोन्सनने एक दुधडी भरून वाहणारा चंबळी ओढा हत्तीच्या साह्याने ओलांडायला सुरुवात केली। तो पहिल्या दिवशी फक्त एकच गनर्सची बटालियन पार करू शकला। दुसऱ्या दिवशी होळकरांच्या घोडदळाच्या तुकडीने अचानक हल्ला केला। मोन्सनच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला। चकमक दिवसभर टिकली। होळकरांची सर्व सेना तोवर आली तर आपल्याला याच ओढ्यात जलसमाधी घ्यावी लागेल हे लक्षात येताच मोन्सनने तिसऱ्या दिवशी कर्नल डोनला 2 बटालियनसह पुढे पाठवले व रामपुरा गाठायला सांगितले। स्वतः त्यांनी त्या दिवशी ओढा ओलांडला व वेगळ्या मार्गाने रामपुराकडे निघाला। रामपुरा किल्ल्यात आल्यावर त्याला वाटले आता आपल्याला उसंत मिळाली। तेथे त्याला रसद व अधिकच्या बटालियन्स व खजिनाही मदतीला मिळाला। पण होळकर शिकाऱ्यासारखे त्याच्या पाठीवरच होते। शत्रूला उसंत घेऊ द्यायचीच नाही असा जणू काही त्यांचा निर्धार होता। शत्रूचे मनोबल खच्ची करत नेत बाकी अन्यत्र असलेल्या इंग्रजी फौजातही अनिश्चिततेचे सावट निर्माण करण्यात ते पूर्ण यशस्वी झाले होते। मोन्सनला त्यांनी अक्षरशः खेळवले होते। यशवंतराव अजूनही पाटलागावर आहेत हे लक्षात येताच 20 ऑगस्ट 1804 मोन्सन पुन्हा पळत सुटला। टेचून यशवंतरावांचा प्रतिकार करण्याची त्याची इच्छाशक्ती पार मावळली होती। 22 तारखेला तो बनास नदीजवळ आला। या नदीलाही पूर आलेला होता। ती ओलांडता येणे शक्य नाही असे दिसत होते। तरीही त्याने काही बटालियन्स व जड सामान स्थानिक नाविकांच्या मदतीने नदी पार करण्यात यश मिळवले। तोवर 24 तारखेला यशवंतराव तेथे येऊन धडकले। निम्म्यापेक्षा अधिक सैन्य नदी पार झाले असल्याने त्यांच्या मदतीचीही शक्यता उरलेली नव्हती। मागे रोणरावती नदी व समोर दोन्ही बाजूंनी होळकरांच्या सैन्याचा घेराव झाला। यशवंतरावांनी घोडेस्वारांना पायउतार होण्याची आज्ञा दिली। यानंतर धमशान युद्ध झाले। अलीकडील तीरावरील मोन्सनचे सर्व सैन्य ठार झाले। त्यात त्याचे महत्त्वाचे 13 सेनानीही ठार झाले होते। होळकरी सैन्याचा भीषण आघात पाहून स्वतः मोन्सन युद्ध ऐन भरात असतानाच नदी पार करून पळून गेला आणि कसाबसा उरलेल्या सैन्यांसह कुशलगडला जाऊन पोहोचला। तिथे थकलेल्या सैन्याला आराम आणि पोटाला रोटी मिळते ना मिळते तोच यशवंतराव पुन्हा नजीक आल्याची खबर आली। उलटून लढाई करण्याच्या स्थितीत मोन्सन नव्हताच। त्याने धोधो पावसात पुन्हा पळायला सुरुवात केली। आता आग्रा गाठण्याचा त्याचा इरादा होता। तेथवर यशवंतराव येणार नाहीत असा अजून त्याचा कयास होता। पण आताचे पलायन सोपे नव्हते। मोन्सनचे सैन्य घाबरले होते। एरवी इंग्रजी कंपो सैन्यात असलेली शिस्त प्रथमच मोडली होती। होळकरांची फौज पाटलाक करता करता गोळीबाराचा भडीमार करत होती। कोठे थांबले की तोफांचा भडीमार होत होता। त्यात विनाश पाहून अनेक अधिकारी मोन्सनलाही सोडून पळून जायला लागले। बुणगी आणि सैन्यात रसमिसळ होऊ लागली। गावाखेड्यातील नागरिकही मोन्सनच्या पळत्या सैन्यावर हल्ले करू लागले, दगडफेक करू लागले। फतेपूरला मात्र यशवंतराव होळकरांनी मोन्सनवर भीषण आणि अंतिम हल्ला चढवला। मोन्सनला शरणागती पत्करण्याखेरीज गत्यंतर उरले नाही। येथवर या 2.5 महिन्यात त्याचे जवळपास 10,000 सैनिक आणि 2 ते 3,000 बुणगे होळकरांनी ठार केले होते। एवढा अपमानास्पद पराभव इंग्रजांचा कधीच झाला नव्हता। पावसाळ्यात मराठी सैन्य सुस्त असते, लष्करी हालचाली करत नाहीत या ज्या काही फाजील आत्मविश्वासात व गैरसमजात जनरल जेरार्ड लेक होता तो धुळीला मिळाला होता। एखाद्या सावजाला दमादमाने दमवून मारावे तसे मोन्सनच्या बलशाली सैन्याचे झाले होते। 28 ऑगस्ट 1804 रोजी हा महाविजय तोही इंग्रजांविरुद्ध यशवंतरावांनी मिळवला। मोन्सन 30 ऑगस्टला जगल्या वाचल्या 200-300 सैनिकांसह आग्र्याला पोहोचला। पराभूताच्या स्वागताला कोण येणार? जनरल वेलसली या भीषण पराभवाची वार्ता ऐकून हतबद्ध झाला होता। यशवंतरावांविरुद्ध केलेली सर्व व्यूहरचना अंगलट आली होती। लेक आणि मरे मोन्सनला कसलीही मदत पोहोचवू शकले नव्हते। जी हानी व्हायची ती झालीच होती।
पण संभाव्य हानी आता कशी टाळायची याचीच विवंचना त्याला जास्त लागून राहिली होती। त्याने अक्षरशः हादरून एका पत्रात लिहिले, यू विल हॅव हर्ड ऑफ मॉन्सून रिव्हर्सेस, आय ट्रेम्बल फॉर द पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दिस इव्हेंट्स। मॉन्सूनच्या पराभवाचे राजकीय परिणाम काय होतील या विचारानेच मला थरकाप सुटला आहे। पराभव माहीत नसलेल्या इंग्रजी सैन्याचे मनोधैर्य तर खचलेच, पण त्याचे पडसाद इंग्लंडमध्येही उमटले। वेलसलीची गच्छंती अटळ झाली। या पराभवाने इंग्रजांनी माती खाल्ली, त्यांचा लष्करी माज पुरेपूर उतरला, इंग्रजांची लष्कराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, त्यांचे सारे बेत उधळले गेले। या पराभवामुळे आता भारतीय राजवाडे यशवंतरावांच्या बरोबर जाणार अशी शंका त्यांना छळू लागली। यशवंतराव हे खरेच एक विलक्षण व्यक्तिमत्व होते। त्यांचे अपार धाडस, निर्णय क्षमता, हालचालीतील वेग, प्रचंड पराक्रमी वृत्ती, मुत्सद्दीपणा, 250 मैल सतत उसंत न घेता, शत्रूलाही उसंत न घेऊ देता, या प्रलयकाली पावसाळ्यात 2 पुराणे ओथंबून वाहणाऱ्या नद्या ओलांडत पाठलाग करत खेचलेला हा विजय अन्य कोणाही योद्ध्याने असले अचाट साहस केले नव्हते। दुसरे स्वराज्य त्यांनी निर्माण केलेच होते, आता ते राष्ट्र स्वतंत्र करणार होते, तेवढी क्षमता त्यांच्यात होती। इंग्रजांचा राष्ट्राला असलेला धोका त्यांनी नुसता ओळखला नव्हता, तो धोका दूर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती। भारत मातेचा खरा महान सुपुत्र अशीच इतिहासाने येथून पुढे त्यांची नोंद घ्यावी, एवढे अचाट आणि लोकविलक्षण आणि अद्वितीय असे त्यांचे कर्तृत्व आहे, यात कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही। कट्टर शत्रूनेही तारीफ करावी असा हा अशक्यप्राय विजय, जागतिक युद्ध इतिहासातील नोंदवले गेलेले हे युद्ध आणि आम्हा पामरांना काहीच माहीत नसावे हे दुर्दैवच नव्हे काय? महाराजा यशवंतराव होळकर या महान राजाला कोटी कोटी प्रणाम। लेखक संजय सोनवणी।